जून महिन्याच्या अखेरीस सिडको महामंडळाने हेटवणे धरण क्षेत्रातील जलसाठा कमी असल्याने वीस टक्क्यांची पाणी कपात सिडको वसाहतींमध्ये अंमलात आणली आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी रहिवाशांना विकतचा बाटला खरेदी करावा लागला परंतु सोमवारी हेटवणे धरण क्षेत्रात मागील चार दिवसात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा सत्तर टक्क्यांवर पोहोचला आहे त्यामुळे लवकरच सिडको वसाहतींमधील पाणी कपात रद्द करण्याचे संकेत सिडको मंडळातील उच्च पदस्थांकडून मिळत आहे सोमवारी सकाळी हेटवणे धरणात सत्तर टक्के पाणीसाठा असल्याची नोंद धरण व्यवस्थापनाकडे नोंदवली गेल्याने सिडकोवासियांची पाणी कपात लवकरच रद्द होईल अशी चिन्हे आहेत